नमस्कार आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती या दोघांची होती साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे दोघेही होते सत्यव्रती भारतभूचरणी आणि म्हणूनच त्यांच्या स्वावलंबन स्वच्छता सत्यनिष्ठा लोकप्रियता राष्ट्रप्रेम अशा कितीतरी आठवणी आहेत त्यांपैकी काही आठवणी आता आपण जागवूयात प्रथमतः साने गुरुजी हे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पोशाखाबद्दल लिहितात गांधीजींचा पोशाख हा एक इतिहासच आहे दक्षिण आफ्रिकेत प्रथम ते कॉलर नेकटाय वगैरे साहेबी पोशाख करत असत परंतु पुढं त्यांचं जीवन अगदी साधं झालं ते एक सदरा व पायजमा वापरत कधी मद्रासी लोकांप्रमाणे ते लुंगीही गुंडाळत असत परंतु एकोणीसशे चौदाच्या अखेरीस गांधीजी भारतात परत आले ते काठेवाडी पोशाखात ते अंगरखा घालत कमरेला धोतर अंगावर उपरणे डोक्याला काठेवाडी फेटा असा त्यांना पोशाख असे एकदा आगगाडीतून ते जात होते जवळच्या माणसाला तुम्ही खादी का वापरत नाही वगैरे ते विचारत होते त्या माणसानं म्हटलं तुमच्या इतकं खादीचं कापड मी जर वापरू लागलो तर माझं दिवाळच निघेल माझी विचार करू लागले एवढा फेटा कशाला या एका फेट्याच्या दहा टोप्या होतील आणि हा लांब अंगरखा आणि उपर्ण हे पायघोळ धोतर हे सारं कशाला गुंड्यांचा एक सदरा व लहान धोतर ते पुढं वापरू लागले यानंतर गांधी टोपीचा जन्म झाला स्वातंत्र्याची ती निशाणी बनली ही स्वच्छ पांढरी टोपी धुता येते पांढऱ्या टोपीचं मळणं पटकन समजत परंतु पुढे गांधीजींनी टोपी सदराही टाकला बदलायला दुसरं वस्त्र नाही म्हणून ज्यांना स्नान करता येत नाही अशा माता भगिनी ओरिसा प्रांतात त्यांनी पाहिल्या बिहारमध्ये चंपारण्यातही असं दारिद्र्याचं दर्शन झालं महात्माजी म्हणाले मलाही एकाच राहू दे आणि तेव्हापासून ते, ते कमरेभोवती फक्त पंचा गुंडाळू लागले ते उघडेच असत क्वचित खादीच उपरण अंगावर घेत असत खरच गरिबांच्या जीवनाशी समरस झालेलं असं त्यांचं जीवन होत यानंतर आपल्याला लल्लूभाई मकनजी हे एक अगदी छान आठवण सांगतायत बोलके लिफापे आपल्याला माहितीच आहे की गांधीजी एक प्रसिद्ध व्यक्ती होते भारतातील स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतलेला होता आणि त्यांना अगदी खेड्यापाड्यांतून विविध शहरांतून पत्र येत असत आणि त्याबद्दलची ही एक आठवण आहे ऐकूयात टपालातून जी पत्र पाठवली जातात त्यावर पूर्ण व निश्चित पत्ता लिहिलेला असला तर ती पत्र त्या त्या, त्या व्यक्तींना बरोबर मिळतात आता हे आपल्याला ठाऊकच आहे पत्ता जर अपुरा असला थोडीशी जरी त्यात चूक असली तरी मग त्यात घोटाळा होण्याचा संभव असतो गांधीजींना जगाच्या कानाकोपऱ्यांतून पत्र येत गांधीजींचा नेमका पत्ता कित्येकांना माहीत नसायचा आणि गांधीजी प्रवासही खूप करत असत पुष्कळ वेळा आगगाडीचा तिसऱ्या वर्गाचा डबा हेच त्यांचं घर व कचेरी बनायची त्यामुळं पत्र लिहिणाऱ्यांची मोठी पंचायत व्हायची परदेशातून आलेल्या काही पत्रांवरील पत्ते तर मोठे गमतीचे असत ते पत्ते शोधता शोधता टपाल खात्याचे तर हालच व्हायचे पण या पत्त्यांवरून परदेशातील लोकांच्या मनात गांधीजींबद्दल कोणत्या भावना होत्या हे चांगलं स्पष्ट होतं काही लिफाफ्यांवरील पत्ते आता आपण पाहूया काही जण लिहीत पत्ता हा महात्मा गांधींचा पत्ता कसा लिहीत ते नीट ऐका भारताचा राजा दिल्ली भारत बस दुसरा पत्ता असा असायचा महात्मा गांधी स्वल्पविराम खाली शेतकरी व विनकर मुंबई तिसरा पत्ता जगाचे सेवक महात्मा गांधीजी वर्धा म्हणजे असं कुठलाही पत्ता टाकून लोक त्यांना पत्र लिहित असत एकदा एका परदेशी कलावंताला गांधीजींना पत्र पाठवण्याची इच्छा झाली पण पत्ता माहिती नव्हता त्यानं लिफाप्यावर गांधीजींचं चित्रच काढलं आणि फक्त एवढंच लिहिलं पत्ता काय लिहिला बघा हा चित्रातील व्यक्तीला भारत बस डाक खात्यातील सर्व कर्मचारी या चित्रातल्या माणसाला ओळखत होते ते पत्र गांधीजींना बरोबर मिळालं सुद्धा आहे की नाही गमतीशीर आठवण आणखी एक आठवण सर्व भारतीयांच्या हृदयात निवास करणाऱ्या गांधीजींचा पत्ता तरी कोणता असू शकणार त्यांचा पत्ता शोधून काढणं टपाल खात्याचं जणू कर्तव्यच होत गांधीजींना लिहिलेलं पत्र चुकीच्या ठिकाणी जाऊच शकत नाही ते त्यांना मिळतच मिळत अशी विलक्षण श्रद्धा मनात बाळगून एकानं लिफाप्यावर खालील पत्ता लिहिला होता महात्मा गांधी स्वल्पविराम आणि खालच्या ओळीला वर्धा किंवा जेथे असतील तेथे पुन्हा ऐका महात्मा गांधी वर्धा किंवा जेथे असतील तेथे आणि म्हणजे हे सुद्धा पत्र गांधीजींना मिळालं कोट्यवधी जनता गांधीजींच्या साधू वृत्तीमुळं आकर्षित झाली होती ते भारताचेच नव्हे तर साऱ्या विश्वाचे संत होते गांधीजींविषयीच्या ह्या पवित्र भावनेचं प्रतिबिंब एका साध्यासुध्या खेडूतानं लिहिलेल्या पत्त्यामध्ये दिसून येतं तो पत्ता असा होता दुनिया के भगत श्री महात्मा गांधी वर्धा तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पत्त्यांवर लोक त्यांना पत्र पाठवत असत आणि टपाल खात्याची सुद्धा जबाबदारी होती की ती सारी पत्र महात्मा गांधींना मिळत असत यावरून आपल्याला महात्मा गांधींची लोकप्रियता लक्षात येते यानंतर आता आपण लालबहादूर शास्त्री जे की आपल्या स्वतंत्र भारताचे द्वितीय पंतप्रधान म्हणून त्यांनी कामगिरी बजावलेली होती अत्यंत जबाबदारीनं आपली भूमिका निभावली होती त्यांच्या आठवणी सांगतायत पहिल्यांदा म श्री दीक्षित ऐकूयात लालबहादूर शास्त्री गंगेच्या काठी मोगलसराय नावाचं गाव आहे या गावी एका गरीब घराण्यात दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी लालबहादूरचा जन्म झाला त्याच्या वडिलांचं नाव होतं शारदा प्रसाद आणि आईचं नाव होतं राम दुलारी देवी लालबहादूर हा त्यांचा एकुलता एक, एक लाडका मुलगा होता तो सर्वांना आवडायचा लहानपणी तो अशक्त व लाजळ होता त्याची छोटी मूर्ती पाहून सारेजण त्याला नन्ने म्हणत नन्य दोन वर्षांचा झाला तेव्हा त्याचे वडील अचानक वारले त्याच्या आईबरोबर तो आपल्या आजोळी आला आजोबांच्या घरी तो वाढू लागला शाळेत जाऊ लागला मित्रांबरोबर तो गंगेवर जायचा पाण्यात डुंबायचा आणि घरी येताना पूजेसाठी फुलं आणायचा त्याचा स्वभाव शांत होता तो कधीही भांडत नसे अभ्यास करायचा आणि मोठं होऊन आईला सुखी करायचा असं त्याचं स्वप्न होत दहाव्या वर्षी छोटा लालबहादूर वळकटी पाठीला बांधून काशीला निघाला शिकण्यासाठी बाळ दूर निघाला तेव्हा आईचे डोळे भरून आले मुलाच्या पाठीवरून तिनं हात फिरवला व ती म्हणाली बेटा लाल मावशीच्या घरी नीट वाघ बर आपण गरीब आहोत मन लावून अभ्यास कर बेटा चांगलं नाव मिळव लाल बहादूर विद्यालयात शिकू लागला त्यानं कितीतरी मित्र जोडले गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे तो वागू लागला तो खूप वाचत असे खूप खेळतही असे पोहण्यात सुद्धा अगदी पटाईत झाला होता शाळेच्या मधल्या सुट्टीत त्याचे मित्र जे श्रीमंत होते ते मेवा मिठाई विकत घेऊन खात असत लालबहादूरच्या तोंडाला अशा वेळी पण तो अत्यंत स्वाभिमानी होता कुणी खायला दिलं तरी तो खोटच सांगायचा मला भूक नाही मी घरून पोटभर जेवण आलो आहे शाळेत असताना लालबहादूर अगदी साधेपणानं व वा काटकसरीनं वागायचा आपले कपडे स्वतःच धुत असायचा चपला फाटल्या तर त्याच दुरुस्त करून वापरायचा कधी कधी तर त्याला अन्वानी शाळेत जावं लागेल त्याच्या इतका स्वाभिमानी व प्रामाणिक मुलगा शाळेत दुसरा कोणीही नव्हता एकदा तो गंगेच्या पलीकडे जत्रेला गेला परत यायला सायंकाळ झाली त्याचे मित्र नावेत बसून अलीकडच्या तीरावर आले पण लालबहादूर मात्र अद्यापी परतला नव्हता साऱ्यांना काळजी वाटू लागली थोड्या वेळानं त्यांना एक मुलगा पोहत येताना दिसला आणि पाहतात तर काय तो लालबहादूर होता नावाड्याला देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून तो गुपचूप पोहत आला लालबहादूर मॅट्रिकच्या वर्गाला गेला त्यावेळी देशभर स्वातंत्र्याची चळवळ चालू होती सभा भरत होत्या मिरवणुका निघत होत्या भारत माता की जय अशा घोषणा सुद्धा त्याच्या काणी ऐकू येत होत्या हजारो सत्याग्रही तुरुंगात डांबले जात होते लालबहादूरनं एकदा गांधीजींचं भाषण ऐकलं आणि तेव्हापासून तो सुद्धा देशसेवा करू लागला त्यानं सत्याग्रहात भाग घेतला तो खादीचे कपडे वापरू लागला स्वातंत्र्यासाठी तो अनेकदा तुरुंगात गेला जवाहरलाल नेहरूंचा तो आवडता शिष्य बनला त्यानं देशसेवा तर केलीच पण शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही काशी विद्यापीठात शिकून त्यानं शास्त्री ही पदवी मिळवली लोक त्यांना शास्त्री नावानच ओळखू लागले एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला देशभर आपली मंत्रिमंडळ कारभार करू लागली शास्त्री प्रथम उत्तर प्रदेशात मंत्री झाले त्यांचा त्याग कष्ट प्रामाणिकपणा हे गुण सर्वांच्या नजरेत भरले नेहरूंनी त्यांना दिल्लीला बोलावलं शास्त्रीजी प्रथम भारताचे रेल्वे मंत्री होते पुढे ते गृहमंत्री झाले पंडित नेहरूंच्या नंतर ते पंतप्रधान झाले त्यांच्या हाती मोठा अधिकार आला पैसा आला पण त्यांची साधी राणी व नम्र शांत स्वभाव कधीही बदलले नाहीत सर्वांशी मैत्री जोडून देशाची प्रगती करायची हेच त्यांचं ध्येय होतं अठरा महिने ते पंतप्रधान होते या काळात देशावर अनेक संकट आली पाकिस्ताननं भारतावर आक्रमण केलं मेनाहून मऊ असणारे शास्त्री यावेळी वज्रासारखे कठीण झाले जवानांना किसानांना त्यांनी हाक दिली आक्रमण परतवून लावलं जय जवान जय किसान ही शास्त्रीजींनी दिलेली घोषणा होय आणखी एक आठवण प्राचार्य प्रकाश बोकील आपल्याला सांगतायत त्यांनी त्यांच्या आठवणीचं शीर्षक दिले तत्वनिष्ठ नेता करोडो रुपयां अं लालबहादूर शास्त्री जेव्हा तुरुंगात होते त्यावेळी त्यांच्यावर कडक पहारा होता कोणालाही त्यांची भेट घेऊ दिली जात नव्हती त्यांची पत्नी ललिता गौरी आणि आई रामदुलारी देवी या दोघींनाही त्यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा होती बऱ्याच खटपटीनंतर कोणाला तरी एकीला त्यांना भेटण्याची परवानगी मिळाली ललिता गौरींनी जायचं ठरवलं तुरुंगाच्या दारात त्यांनी आपलं नाव सांगितलं परवानगीचं पत्र दाखवलं आता शास्त्रीजींची पत्नी म्हणताच त्यांना तत्परतेनं आत सोडलं गेलं तेही तपासणी न करताच त्या आत गेल्या शास्त्रीजींबरोबर भेट झाली क्षेम कुशल विचारून झालं घर देश तुरुंगातील वातावरण शास्त्रीजींची दिनचर्या याबद्दल बोलणं झालं भेटीची वेळ संपली शास्त्रीजी उठले तेवढ्यात ललिताजींनी हळूच दोन आंबे शास्त्रीजींना देऊ केले कारण शास्त्रीजींना आंबे खूप आवडत होत असत आंबे पाहून शास्त्रीजी चमकले ललितानं हे आंबे आज जेलमध्ये कसे आणले असतील तपासणी झाली नसेल का त्यांनी त्याबद्दल ललिता गौरींकडे चौकशी केली तेव्हा त्या म्हणाल्या मी तुमची पत्नी आहे अशी ओळख देताच त्यांनी तपासणी न करताच आत सोडलं तुम्हाला आवडतात म्हणून उद्दाम लपवून दोन आंबे आणले घ्या ना ललिता मला फार वाईट वाटतंय तू असं नको होतंस करायला त्यांनी तुझ्यावर एवढा विश्वास दाखवला पण तू मात्र त्यांना फसवलंस मला काय आवडतं याचा विचार करण्यापूर्वी मला काय आवडत नाही याचा विचार करायला हवा होतास तुरुंगाचे नियम मोडणं मला आवडणार नाही परत घेऊन जाते आंबे शास्त्रीजी म्हणाले ललिता गौरी जड अंतकरणानं पुन्हा परतल्या अशा निरलस तत्वनिष्ठ अस्सल देशभक्त नेत्यांच्या आता फक्त आठवणीच उरल्यात तर मंडळी या दोघांनाही या त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन सविनय वंदन अभिवादन धन्यवाद